महाराष्ट्र राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री माननीय श्री संभाजी पाटील निलंगेकर हे लोहा येथे आले असता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य माणिकरावजी मुकद्दम यांच्या बिडवेनगर निवासी स्थानीय भेट दिली. या भेटीमध्ये अहमदपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनायकराव पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौभाग्यवती परनीताताई देवरे चिखलीकर हे उपस्थित होत्या. आपण पाहू शकता आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर चर्चा करते वेळेस. भाजपा नेते माणिकरावजी चव्हाण मुकद्दम यांनी आपल्या निवासीस्थानी सदिच्छा भेट दिलीबद्दल आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी लोहा व कंधार मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, अहमदपूर मतदारसंघातील आमदार विनायकरावजी पाटील, केशवरावजी मुकद्दम, धुळ्याचे तहसीलदार विठ्ठल परवीकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. केशवरावजी चव्हाण मुकद्दम हे विनायकराव पाटील यांचा सत्कार करते वेळेस दिसत आहेत. युवा नेते सचिन चव्हाण मुकद्दम हे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करते वेळेस दिसत आहेत. चव्हाण मुकद्दम यांच्या मित्र परिवारासह आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे दिसत आहेत. युवा नेते दीपक पाटील कानवटे, राहुल कोंडावार, अभि पाटील आदी दिसत आहेत.